चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते. चांदोली धरणात 62% पाणीसाठा झालाय. कालवा आणि विद्युतगृहातून 1649 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात 72,000 क्युसेकने पाणी आवक होत आहे. धरणामध्ये 99.32 TM पाणी साठा झाल्याने 65,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होते. चांदोली 24 तासात 85 mm पाऊस झाला. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते. सायंकाळी 21.52 TMC पाणीसाठा झाला असून सरासरी 62% धरण भरले. चांदोलीतील सध्या कालवा आणि विद्युतगृहाद्वारे वारणा धरणातून 1649 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात 86 mm पाऊस झाला असून 45.20 TMC पाणीसाठा झाला आहे. वारणा आणि कोयनेत पावसाचा जोर वाढल्याने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष लागले. अलमट्टी धरणाची क्षमता 123.8 TMC पाणीसाठ्याची आहे. गुरुवारी दुपारी या धरणामध्ये 99.32 TMC पाणीसाठा होता, म्हणजेच दर जवळपास 81% भरले. धरणामध्ये सध्या 72,286 क्युसेकने पाण्याची आवक होते, त्यामुळे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने धरणातून 65,000 क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. शिराळा वाळवा तालुक्यात सोमवारी संततधार तर उर्वरित तालुक्यात पावसाची उघड झाप सुरू होती. जिल्ह्यात पुढील 8 दिवस जोरदार पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला आहे.